कुत्ते। कुठे आजपर्यंत या घराचं लई वाईट चिंतलं ग मी, पर आता काय बी वाईट बघू शकत नाही। बघ ना, समधीकडे दिवाळीचा कसा झगमगाट चाललाय, आणि मोऱ्यांच्या घराकडं दिवाळीने पाठच फिरवली। आपण दोघी मिळून मोऱ्यांच्या घरातली दिवाळी मोऱ्यांबरोबर साजरी करूया, ह्या घरात दिव्यांनी झगमगाट करूया। अंजे सरे, मामी आओ, आपण किती बी बोललो तरी ते साजरी नाही करणार दिवाळी। नाही गुड्डे, मी ह्या घरात झगमगाट करणार। मी ह्या घरातली दिवाळी मोऱ्यांबरोबर साजरी करणार। सरे उग काय गे, दिवाळी आहे ना आज, आणि घरात एक बी दिवा लावला नाही, कस दिसतय ते। हे बघ, मी ना छान छान पणते आणलेत बघ। गुड्डे एक काम कर, यात वाती घाल आणि पणत्याला, आणि तू आणि अंजी मिळून रांगोळी पण काढ। जा गं अंजी, रांगोळी काढायची। मम्मी तुला माहितीये ना आमचं कुटुंब कोणत्या दुःखात आहे। अग मी हे समद पशुबळाच्या इच्छेसाठी करते, त्यांनी मला सांगितलं होतं सरे की आमच्या घरात दिवाळी छान साजरी झाली पाहिजे, म्हणून त्याच्या इच्छेसाठी चाललंय ग। पण आमची इच्छा नाहीये मम्मी। या मम्मी आत्या। काय गट्टोवळे लावला का कंदील आकाशात, आला का तुझ्या जावयाला जेल मधन सोडवून? वाशी बोलतो ना तर केवढा कॉन्फिडन्स होता तुले, किती धावा धाव केली ना तर सरड्याची धाव कुंपण्यापर्यंतच असती का, तर त्याची औकात तेवढीच आहे। काय झालं चेहऱ्यावर असं शिमगा का झालाय, बस की जरा बस। आणि काय ते हॅप्पी दिवाळी। हॅप्पी दिवाळी। हॅप्पी दिवाळी। गुड्डूल्या लावलीस का ती, छान दिसतंय ते। आता जांग ना ठेवणी, समद अंगण कस असं रोष नाही असं झगमगलं पाहिजे, झगमगाट करून टाक, रोष नाही करून टाक। मामी तू काय करत आहे इथे माझा पशा? अहो माहितीये सूर्याराव तुमचा पशा म्हणजे माझं पशुबाळ तुरुंगात आहे, आणि त्याला क्वार्टरी सोडवलं नाही कारण सरपंच सिरियस आहे ना हॉस्पिटलात। पर खर तसं नाहीये, म्हणजे म्हणजे अस आज माझ्या गुड्डूल्यानी लई भारी काम केलंय। गुड्डूल्या या हात आणि सांग बघू तू बाजारात काय बघितलंस ते। अहो दाजी तो सरपंच सिरियस नाहीये, अहो तो नाटक करतोय, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय। मी बाजारात भाजी आणायला गेली होती ना तेव्हा
असा तो चांगला हसत खिदळत नारळ पाणी पित होता. त्यो सरपंच आजारपणाचं नाटक करतोय असं वाटतच होत मला. हो तेच तर मी सांगते. चला चला सूर्याराव, आपल्याला आपल्या पशुबळाला सोडवायला हवं. हा म्हणजे तुमच्या मार्गाने नाही झालं, आता माझा मार्ग. म्हणजे कस? म्हणजे अस एक गोष्ट आहे, हे समद अवनीला कळता कामा नाही. पण असं करता येईल का नक्की? अग का नाही करता येणार, येईल करता. हो इतर लय भारी कल्पना आहे मामी, माझ्या डोक्यात कस काय नाही आली. तुम्ही काय म्हणा, माझ्या मनाला काही पटत नाही. हो का पटत नाही? आणि त्यो सरपंच जसा वागतोय ते तुमच्या मनाला पटतंय का? हो ते हिंदी सिनेमात नाही का म्हणतात की घीशी दी उंगली से नाही निकलता तो उंगली टेढी करणी पडतीये. आपल्याला बी तसंच करायचंय. ओ सूर्याराव, सूर्याराव आपल्या पशुबाळाला सोडवण्यासाठी आपल्याला हे करावंच लागलो. प्लीज ना, मामी सांगतात तसं करूयात ना, लय भारी कल्पना आहे. हो दादा प्लीज ना, प्लीज प्लीज असं करूयात ना. दादा पशा लवकर घरी येईल, तो किती त्रास सहन करतोय. करूयात ना दादा प्लीज. मी सगळं एवढं म्हणतोय आणि हे केल्यामुळे जर पशा घरी येणार असेल तर ठीक आहे, करूया आपण तसं. पर यासाठी आपल्याला अवनीच्या आत्याबाईची मदत लागणार. मग अवघड आहे मम्मी, त्या आत्याबाई आपल्याला मदत नाही करणार. का नाही करणार? 100% करतील. त्यांच्याकडनं मदत कशी करून घ्यायची ही माझी जबाबदारी. तुम्हाला लक्षात आहे ना, तुम्हाला आज जाऊन अवनीशी गप्पा मारायचे. आपली समधी योजना अवनीवरच अवलंबून आहे. वहिनी तू काय बी काळजी करू नको, मी तयार आहे. पण मला सांगा, तिथं मामा मामी ते तयार आहेत ना? होय होय, मामी तिकडे 15 मिनिटात पोहोचून मला फोन करतील. चालतंय, मग आता आपण मिशन पशा सुरू करूयात. ओ पर अवनीचा मूड? वहिनी त्याची तू काय बी काळजी करू नको, तिला कसं हॅन्डल करायचंय ना माहितीये मला. बेस्ट आपलं भाऊजी, येतो. अवनी एकदा ऐकून घे ना मला काय म्हणायचंय. वैभव मला नाही बोलायचंय तुझ्याशी. घरातल्यांना तर काही कळत नाहीच, पण तूही तसाच आहेस. अगं पण एकदा ऐक ना मी काय म्हणतोय ते. एक पास झालं, एक शब्दही बोलू नकोस. ठीक आहे, मला तुझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलायचं होत. आता ते कोणाशी बोलू मी? स्वतःशीच बोलतो. वैभ, आयुष्यात चांगली बायको मिळायला नशीब लागतं बरं का, आणि त्या बाबतीत तू लय नशीबवान आहे. देवा मला पुढचे 7ही जन्म हीच बायको मिळू दे. एवढंच बोलायचं होतं मला. एवढंच बोलायचं होतं? बोल ना अजून काहीतरी. हा म्हणजे अजून बोलायचं होतं ते आज आत्या आलती ना तुला घेऊन जायला, आणि तू तिला साफ नकार दिला. आणि मला लय कौतुक वाटतं तुझं, म्हणजे तू रागवते, तू बोलते, पण शेवटी या घरचा विचार करते, घरच्यांचा विचार करते. हा म्हणजे तू रागवशील
आणि नंतर आम्हाला मदत करशील. काय झालं बोल ना वैभव. वैभव बोल ना, छान वाटतंय ऐकायला. काय झालं, गप्प का झालास? अगं नाही काही नाही, ते एक जरा टेन्शन होतं, बाकी काही नाही. टेन्शन? कसलं टेन्शन? मला सांग, मी सॉल्व्ह करते. अगं ते ह्या पशाचा जो घोळ झाला ना समजा, त्यामुळे माझी ऑफिसमध्ये वाट लागली. म्हणजे? अगं मी रजेवर होतो ना इतके दिस, तर मग मी का रजेवर होतो त्याचं त्यांना कारण द्यावं लागणार. आणि माझा भाऊ जेलमध्ये होता हे तर नाही सांगून चालणार ना, नाहीतर माझ्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम येईल. त्यामुळं आता काय करायचं, कसं करायचं काय कळना झालंय बघ. मग तू त्यांना सांग ना की तुला बरं नव्हतं. अगं वय आलता माझ्या मनात हा विचार, पण मला मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागणार ना, आणि त्यासाठी मला मी एक दिवस तरी ऍडमिट होतो हे दाखवावं लागेल, तर ते कसं? इतकंच ना, अरे हर दर्द की दवा अवनी के पास आहे. वैभव काहीच टेन्शन घेऊ नको, मी आत तुला कॉल करते, ती सुटकीत तुला सर्टिफिकेट देईल. अत्य ते कधी डॉक्टर झाले? अरे आत्तू नाही डॉक्टर झाली, पण तिच्या एका फोनवर साताऱ्यातला कुठलाही डॉक्टर तिला सर्टिफिकेट देईल. तू थांब, मी कॉल करते त्यांना. बोल गे छबुले, एक काम होतं, वैभवला ऑफिसमध्ये सुट्टीचं कारण द्यायला मेडिकल सर्टिफिकेट हवं होतं, मिळेल का? मला हे कळत नाही वैभवराने दुसरीकडे नोकरी करायची गरजच काय आहे? जे काय आपलं ते सगळं तू आहे ना. अगं जळता जळणाने एवढं सगळं कमवून ठेवलेलं इथं, वैभवने स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं असं वाटतं मला. तुम्ही तेच केलं की नाही? हो ना माय, पण सांगा ना मला मिळेल का सर्टिफिकेट. हो देतील, डॉक्टर कडे गेलं ना की मला फोन करायचा. हा बाय. मी आय कमिंग जट साहेब. डॉक्टर, डॉक्टर या 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 बसा. नमस्कार. नमस्कार बोला. नमस्कार. नमस्कार बोला. हा मी सखाराम पाटील. काय हो म्हणजे सखाराम पाटलांचा वकील. मी आत्ताच पाटील साहेबांना भेटून आलो. पाटील साहेबांनी सांगितलंय त्या प्रशांत मोरेला सगळ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे, होय ना? अच्छा. अहो अच्छा काय, तुमची मदत लागणार त्यासाठी. मी काय मदत करणार, शिक्षा तर कोर्ट देणार ना त्यांना. कोर्टाला कागद तर तुम्ही देणार ना. म्हणजे 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 हा कस आहे, पाटील साहेबांचा आजार अजून वाढवला पाहिजे. लई मोठा मोठा आजार झाला पाहिजे त्यांना. म्हणजे कसं आहे, हे फ्रॅक्चर विक्चर किरकोळ आहे. कस आहे, किडनी फेल नाहीतर गँग्रीन, म्हणजे पार गँग्रीननी पाय तोडावा लागलाय हे कोर्टात सिद्ध करायला लागेल आपल्याला. तसं सर्टिफिकेट द्या. असं कॅन्सर पण चालेल. नाही नाही हे असं कसं देऊ शकतो, मला कोणी काही सांगितलेलं नाही काही. मी सांगतोय ना, मी वकील आहे त्यांचा. नाही नाही तरी पण ते शक्य नाही. एक मिनिट, त्या आत्याबाई आता अक्का साहेबांनी फोन केला तर चालेल का? आपण कोण? मी ॲडव्होकेट. ॲडव्होकेट आणि मी यांची मिसेस आहे, वकील आहे मी.
आठ विकेट शर्मिला. आमचं आधी लव्ह मॅरेज झालं, मग कोर्ट मॅरेज झालं, मग मी वकील झाले. मग ठीक आहे ठीक आहे, लावा फोन तुम्ही अक्का साहेब लाव. हॅलो हॅलो आते भाई. अक्का साहेब ते आम्ही डॉक्टरांकडे बसलोय. ते काम झालंय मामी. तुम्ही डॉक्टरांना आत्याबाईंना फोन करायला सांगता का? सांगते मी, तुमचा निरोप सांगते. आत्याबाई अक्का साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना फोन करायचे, म्हणजे तुमच्या मोबाईलवरनं त्यांच्या मोबाईलवर तुम्ही फोन करायचे. हा बघा, तुम्हाला फोन करायला सांगितलंय. ठीक आहे ठीक, करतो. इतकेच बोलले ना वकील साहेब. आपलं नाव काय? मी वैभव. वैभव. अच्छा, लग्नानंतर मी ठेवलं. ओके. हॅलो. हा अक्का साहेब नमस्कार. हा, ते वैभवजी सर्टिफिकेट बद्दल सांगतायत, काय करायचं त्यांचं? काय करायचं म्हणजे सर्टिफिकेट देऊन टाकायचं. पण ते गँग्रीन बद्दल बोलतायत आणि एक किडनी फेल दाखवायचं, कसं काय जमणार ते? काय तुमच्या पेनामधले शाई संपत आली का? नाही नाही ना, म्हणून तर खरडायचंय. तेवढा खरडा आणि द्या सर्टिफिकेट त्याला. बर, काय काय म्हणाले? मी देतो सर्टिफिकेट तुम्हाला, पण थोडा वेळ लागेल, जरा तुम्ही बसा. जरा आडवा कुठ घातलाय त्याचा मान राखा. गावात दिवाळी सण लय जोरात साजरा होतोय. कालच बघून आलो की नाही आपण, मग मी उगा घाबरतायो, नाही कोण आपल्याला ओळखत. कुणी बघितलं तरी का? मग हे दाजी, पण कसं आहे आता, जोपर्यंत त्या पशाला शिक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर पडायचं नाव बी घ्यायचं नाही. एकदा का तो मोठ्या तुरुंगात जाऊ दे की, मग तुम्ही दुबईला जावा हो, त्यात काय नाही होणे बुवा. अहो लय कटाळा आला, मग दिवाळी इथं साजरी करायची का? बराबर आहे, पण कसं आहे, जोपर्यंत कोर्टाची अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत आपल्या हातात काय पर्याय नाही हो. आणि तसं बी तो मोरे काय गप बसणाऱ्यातला नाही, पशाला सोडवण्यासाठी तो काय ना काहीतरी करणारच. पण मी काय म्हणतो दाजी, म्हणजे तुम्ही उगाचच प्रकरण ताणून धरले, म्हणजे चार फटके मारले असते, हातपाय तोडले असते, दिला असते सोडून. नाही, यात मजा नाही मेहुणे बुवा, मजा नाही. काय मजा नाही, त्यो हॉस्पिटललाच ऍडमिट व्हायच्या ऐवजी तुम्हीच ऍडमिट झाली इथं. हॉस्पिटल पेक्षा ना वाईट दशा केली आहे त्याची तुरुंगात टांगून. त्यानं आपल्याला एक फटका मारला, त्या एका फटक्यापायी त्याच्या आयुष्यातली महत्वाची वर्ष बर्बाद केली आपण. आणि हे गाववाल्यांना कळू दे, म्हणजे कोणी आपल्या नादाला लागणार नाही. दाजी दाजी, काय बोलायचं आता. बरं असो, तुम्ही आराम करा, आलोच मी. काय म्हणलं, आराम करा. काय बरं, कागद आमच्या हातात लागतील, डॉक्टर आणायलाच गेलेत बाहेर, पण आपण ठरलं तसं करायचं. डॉक्टर डॉक्टर कुठे आहेत? चुकी, ते आमचे रिपोर्टर नाही गेलेत. कसले रिपोर्ट? ते बोला, घाबरू नका, बोला. अग काय बोलू, माझी जीभ जड झाली, तूच काहीतरी बोल. बोला की लवकर. ते आम्ही नाही सांगू शकत.
हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.